try this a new way. I'm gonna show you the tricks that I know. Hey, नमस्कार मंडळी, आपला लॉकडाऊन मधला हा पहिला व्हिडिओ आहे आणि तसं बघायला गेलो तर भरपूर दिवस झाले आपला राईडचा कुठलाच प्लॅन बनला नाही, कारण की लॉकडाऊन सगळ्या ठिकाणी चाललेला आहे आणि मुंबईमध्येही बऱ्यापैकी लोकांचं म्हणजे बोलतो ना कोरोना व्हायरस पसरत चाललेलं आहे, त्यामुळे गव्हर्नमेंट आपले चांगले निर्णय घेते आहे. तर आपण स्पेशल थँक्स पण त्यांना बोललं पाहिजे, कारण की ते एवढ्या पद्धतीने म्हणजे चांगल्या पद्धतीने आपला एरिया सील करतात जिथे जिथे कोरोना व्हायरस झालेला, आभार मानले पाहिजे. आणि त्याचबरोबर भरपूर दिवस झाले आपला ब्लॉग पण आला आणि आपला वाघ पण तसं बघायला तर बघाल तर सगळीकडे धूळ बसलेली आहे पूर्ण गाडीवरती. म्हणजे असं झालं आहे की कधी हा लॉकडाऊन निघून जातो आहे आणि गाडीला बघा म्हणजे केवढी धूळ बसलेली आहे. तिकडे थोडे स्पायडरचे वेब पण दिसत आहेत हे बघा इथे. तसं बघायला गेलं तर 15-20 दिवस झालेले आहेत बाईकला आणि बाईक एकाच ठिकाणी उभी आहे, त्यामुळे थोडं बाईकची चेन पण खराब झालेली आहे. तर जसं आपलं लॉकडाऊन निघून जाईल तसं बाईकचा पण पहिले चेन क्लीन करायचं आहे. बाईक पण फार घाणेरडी झालेली आहे तर ती पण आपण वॉश करून घेऊ बऱ्यापैकी. तसं बघायला गेलं तर आजचा ब्लॉग पण फार इंटरेस्टिंग, म्हणजे तसं इंटरेस्टिंग नाही म्हणता येणार, पण आपल्या मराठी जे व्ह्यूअर्स आहेत किंवा ज्यांना मोठं ब्लॉगर बनायचं आहे मराठी मुलांना, त्यांच्यासाठी थोडा एक इन्स्पिरेशनवाला ब्लॉग असणार आहे. कारण की मोठं ब्लॉगचा सेटअप कसा बनवायचा ते आज मी तुम्हाला सांगणार आहे मराठीमध्ये. म्हणजे पहिलाच मराठी असा ब्लॉग असेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला Hero 7 आणि Hero 8 सेटअप कसा तयार करायचा आणि कसा व्हॉइस रेकॉर्डिंगची काय सेटिंग असणार आहे, हे अशा प्रकारचे आपलं ब्लॉग असणार आहे. तर चला सुरू करूया. पण त्याआधी आता 20 दिवस झाले आहेत म्हटलं आपला टायगर एकदम शांत बसलेला आहे, तर टायगरचा थोडा तरी ॲटलिस्ट रोअरचा आवाज तरी आपल्याला ऐकायला पाहिजे की नाही? पाहिजे बाबा, आपण ब्लॉगर्स आहोत मराठी आणि रायडर्सना बाईकचा आवाज ऐकल्याशिवाय मजा कधीच येणार नाही. तर हा पुढचा सेटअप आहे आपला, थोडं गाडी न्यूट्रल. जरा सेटिंग बी talking and I need more of a show right now. तर मंडळी आपल्या टायगरचा जो रोअर आहे तो कसा वाटला ते प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि जास्त वेळ न घेता आता आपण डायरेक्टली विषयावरती येऊया. पण विषयावरती येण्या अगोदर विषय तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की आज आपण जो म्हणजे आपला जो कंटेंट आहे हा मोटो ब्लॉग वरती आहे. आणि मोटो ब्लॉगवरती ज्या वेळेला आपण कंटेंट करतो त्यावेळेला खूप साऱ्या गोष्टी बघायला पाहिजे माझ्या मते तरी. जे नवीन फ्रेशर्स ब्लॉगर्स आहेत त्यांनी स्पेशली म्हणजे हेल्मेट कसं आहे, परफेक्ट फिटिंग आहे की नाही, तर मोस्टली ज्या वेळेला तुम्ही मोटो ब्लॉगिंगचा सेटअप करता त्यावेळेला हेल्मेटची जर गोष्ट बघायला गेलं तर हेल्मेट असा घ्या जो तुम्हाला प्रॉपरली फिट होऊ शकतो, प्रॉपरली टाईट होऊ शकतो दोन्ही साईडनं. आणि कारण ह्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला तुम्ही मोटो ब्लॉगिंग म्हणजे लॉंग रूटला जाता फिरायला गाडीचा स्पीड जास्त असतो आणि कालांतराने हेल्मेट फार लूज होतं, म्हणजे त्यातलं आतलं जे कुशनिंग आहे ते फार लूज होतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करतो की हेल्मेट घ्याल तर जरा टाईटवाला घ्या, जेणेकरून तुम्हाला म्हणजे लॉंग रूटला ज्याला जाल किंवा हाय स्पीडला जाल त्यावेळेला कसं हेल्मेट हल्ला नाही पाहिजे. सेफ्टी फर्स्ट आपल्या ब्लॉगमध्ये येते, त्यामुळे सेफ्टीचा विचार करूनच मी पहिला तुम्हाला रेकमेंड करेल की हेल्मेट जो पण घ्याल चांगला घ्या, 4-5 हजार जरी बजेट घ्या, 5-6 हजार म्हणजे 4-5-6 हजारच्या बजेटमध्ये चांगला हेल्मेट घ्या. आणि आपल्या भावाकडे जर बघितलं तर MT हेल्मेट आहे आणि हा हेल्डचा, दोन्हीही हेल्मेट सुपर्ब आहेत. मला ग्लो कर बोलतो ना रात्रीचं असं ग्लो करणारे कलर्स फार आवडतात, नियॉन कलर, म्हणून मी हा घेतला. आणि हा कलर घेण्याचा मागचं एकच आहे की ह्याची वरची जी डिझाईन आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त आहे. आणि मला स्पेशली हा मोटो ब्लॉगचा सेटअप करण्यासाठी हा एक परफेक्ट ऑप्शन वाटला म्हणून मी हा हेल्मेट घेतला. गोप्रोचा सेटअप तुम्ही दोन प्रकारे करू शकता, जस्ट तुम्हाला दाखवतो लगेच. Time that you made your mind up, 'cause lately all it ever does is change. Feels like we're only talking, talking. Readymade band and दुसरा है MSIL, बघू शकता तुम्ही. कारण की हे दोन्ही ऑप्शन खूप चांगले आहेत तसं बघायला गेलं तर.
माझ्या इथे मध्ये स्पेस होता म्हणून मी इथे एमसील लावून गोप्रोचा जो माउंट असतो तो इथे चिपकवला आहे, आणि इथे काही जागा नव्हती प्रॉपरली म्हणून मी सरळ डायरेक्टली बेल्ट लावून घेतला. हा बेल्ट अराउंड 750 रुपयाचा येतो, आणि मी लेटमी टूर जे दहिसरला आहे, तुम्ही त्यांचं ब्रँडिंग पण बघू शकता, त्यांच्याकडनंच मी हा हेल्मेट घेतलेला आहे, आणि त्यांनीच मला ही प्रॉपरली फिटिंग करून पण दिलेलं आहे. बघा ना, म्हणजे 700 रुपये नॉट बॅड. आणि हा माझा हिरो 7 आहे, हिरो 8 पण आहे, आपल्याला हिरो 7च जास्त आवडतो कारण की हिरो 7मधून खूप चांगले शूट होतं. म्हणजे बोलतात ना, मला कलर्सचं कॉम्बिनेशन खूप जास्त चांगलं आवडतं. मोटो ब्लॉगर्स लोकांना ज्या वेळेला कॅमेरा सिलेक्शनची गोष्ट येते हेल्मेटवरती, त्यावेळेला तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे एस जे कॅम, तुम्ही 2500 ते 3000 घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला दुसरा ऑप्शन आहे गोप्रो, ज्यांचं कधी जर तुमचं बजेट असेल तर प्लीज तुम्ही जाऊ शकता गोप्रोचा कुठल्याही व्हेरियंटला, 5, 6, 7, 8 आरामात. आणि जर तुमचं बजेट थोडं वर खाली असेल, 10, 12, 15 असं, तर तुम्ही एक ऑप्शन करू शकता की तुम्ही OLX वरून कुठलंही गोप्रोचं सेकंड हँड मॉडेल परचेस करा. फार चिप्पट प्राईजला मिळते, पण जरा कुठलीही गोष्ट घ्याल ती जरा चेक करून घ्या कसं आहे ते. आता आपण बघूया की गोप्रोमध्ये जे गोप्रो युजर्स आहेत आपले मराठी, त्यांच्यासाठी की गोप्रोमध्ये मोटो ब्लॉग करताना तुम्हाला सेटिंग काय केली पाहिजे जेणेकरून तुमचा आवाज प्रॉपरली रेकॉर्ड होऊ शकतो, आणि कशा प्रकारे त्याची सेटिंग करायचे ह्याच गोष्टी आता आपण बघणार आहोत. तर चला सुरू करूया. तर मंडळी, गोप्रो हिरो 5, हिरो 6 आणि हिरो 7 आणि हिरो 8साठी जर बघायला गेलात तर एक तर तुम्हाला मायक्रो 3.5 जॅकचा मायक्रोफोन लागतो, त्याला जोडण्यासाठी तुम्हाला 3.5 mmचा जॅक लागतो, आणि हा गोप्रोचाच ऑथराईज आहे, त्यामुळे हा अराउंड 4500 रुपयाचा येतो. तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे कारण की ह्याने तुमचा आवाज प्रॉपरली रेकॉर्ड होतो गोप्रोमध्ये. आणि युलांझीचा केस आहे हिरो 7साठी, हिरो 8साठी पण आहे माझ्याकडे, बट तो मी होममेड बनवलेला आहे, चांगला आहे तो पण तसा. आता आपण बघूया गोप्रोमधली सेटिंग. तर गोप्रोमध्ये तुम्हाला करायला लागेल फिर व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायला लागेल, देन त्याच्यानंतर प्रेफरन्सेसमध्ये जायचं, त्याच्यानंतर डायरेक्टली इनपुट आउटपुटमध्ये. इथे तुम्हाला तुम्ही बघू शकता इथे HDMI आउटपुट मीडिया ठेवायचा आहे, आणि ऑडिओ इनपुट स्टँडर्ड माईक ठेवायचं आहे. जर तुम्ही दुसरी सेटिंग तिथे हे कराल तर तुमचा आवाज फाटेल आणि आवाज क्लिअर तुम्हाला ऐकायला येणार. जर तुम्हाला आवाज रेकॉर्ड करायचा असेल गोप्रोमध्ये तर तुम्हाला दरवेळेला साईडचं बटन दाबून ऑन करून मग वरचं टॉपचं बटन जे आहे हे वरचं बटन येते वरचं ते बटन दाबून तुम्हाला स्टार्ट करायला लागणार, आणि मग तुमची व्हिडिओ रेकॉर्ड होईल. तर अशाच प्रकारे व्हिडिओ रेकॉर्ड करायचं मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवणार आहे, तो पण तुम्ही चेक करा. आणि त्याचबरोबर हे आपल्यासमोर दोन हेल्मेट आहेत, त्यातला जो माउंटचा जो सेटअप आहे तो कुठला तुम्हाला नक्की आवडला, आणि ह्या दोघांपैकी कुठला तुम्हाला हेल्मेट आवडला ते प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही. त्याचबरोबर ह्या आपल्या गोप्रोच्या सेटअपची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते प्लीज तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि बस तुमचं लाईफ तुमच्या पद्धतीने जिगा, खुश राहा. आणि कोरोना व्हायरस आहे चाललेला बाहेर, तर प्लीज बाहेर कुणीही पडू नका, घरीच थांबा, काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या फॅमिलीची. तर पुन्हा आपण भेटूया अजून एका एपिसोडमध्ये, आणि खूप सारे ह्या कोरोना व्हायरसमुळे आपले प्लॅन खूप रखडलेले आहेत कारण की ह्या वर्षभरात 2-3 टूर लाँग टूर करायचे चाललेले प्लॅन, उत्तराखंड आणि लेह लद्दाख वगैरे, पण ते पण प्लॅन कदाचित फार डिले होतील, कदाचित नेक्स्ट इयर पण जातील. तर तोपर्यंत हा 2020 जो वर्ष आहे तो फक्त आणि फक्त आपल्या मराठी माणसासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी आपण देणार आहोत. म्हणजे आपले जे पण टूर्स बनतील आता हे महाराष्ट्रामधलेच बनणार आहेत. तर भेटूया.